लेखक डॉक्टर अमित बिडवे वाचन स्वर अनुष्का बिडवे चायला सांगा असला चा सांग तुमच्या मातोश्रींना असलं फुकटचं तत्वज्ञान पाजळायला आमच्या घरी यायची गरज नाही तुमचे जे जुनाट सल्ले आहेत ना ते ठेवा म्हणावं तुमच्या जवळच पोरं आमची आहेत आम्ही त्यांना पाहिजे तसं वाढवू खरं सांगतो आम्या लेख तुझं बरं आहे असला हा सासूरवाडीचा नसता जास्त तुझ्या मागे नाही आहे मित्राच्या घरात बसून त्याच्या स्वतःच्या बायकोबरोबर सुरू असलेला प्रेमळ संवाद मी ऐकत होतो त्याचे वादात रूपांतर होण्याची चिन्ह दिसताच मी तिथून काढता पाय घेतला पण वाटेत आम्ही लेख तुझं बरं आहे हे मला उद्देशून म्हणलेलं वाक्य मनात टोचतच होतं माझी बायको अंजली मूळची केरळची तिची मातृभाषा मल्याळम ती चांगल्यापैकी मराठी व हिंदी बोलते पण तिच्या माहेरच्या सर्वांना मल्याळम व्यतिरिक्त इतर कोणतीच भाषा बोलता येत नाही त्यामुळे लग्नानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये मी माझ्या सासूबरोबर एक शब्दही बोललेलो नाही आहे लग्नानंतर मल्याळी शिकू असा निश्चय करून देखील फक्त दोन चार मल्याळममधील वाक्य मला जमतात थोडासा आळस आहेच पण सुरुवातीचे काही दिवस बायकोलाच मराठी शिकवण्यात गेले आणि त्यानंतर माझे शिकायचे राहूनच गेले त्यामुळेच माझ्या मित्राच्या दृष्टीने सासूशी कमीत कमी बोलणे ही जरी एक सुखावह कल्पना असली तरी माझ्या बाबतीत मला या गोष्टीचे फार वाईट वाटते माझ्या सासूबाई अम्मा काळे भोर कुरु केस डोक्यावर बांधलेला आंबाडा मूळचा गोरा पण नंतर रापल्याने झालेला गहू वर्ण चेहऱ्यावर शांत सोशिक भाव हसतमुख चेहरा नाकाजवळ मस खांद्यावर ओढून घेतलेला पदर राठ पण उबदारी स्पर्श अनुभव देणार आहात वय साठीच्या पुढे असून देखील त्या प्रचंड उत्साही व चपळ सुमारे पंधरा वर्षापूर्वी पतीच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर कोसळलेलं संकट पदरात तीन मुली पैकी मोठीचे लग्न झालेले मधली पुण्यात नोकरीला माझी बायको व धाकटी शाळकरी मुलगी आमच्या लग्नाच्या वेळी स्वतःची इच्छा नसताना देखील इतर नातलगांचे टोमणे सहन करून फक्त मुलीला आयुष्यभर वाईट वाटू नये म्हणून त्या केरळहून मुद्दाम पुण्याला आल्या होत्या पहिल्यांदाच इतका लांब प्रवास म्हणून सोबत आपल्या मोठ्या जावयाला घेऊन आल्या होत्या लग्नाच्या हॉलमध्ये शांतपणे त्या सर्व विधी पाहत बसल्या होत्या स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये एखाद्या पाहुण्यासारख्या वावरताना त्यांना वाटणारा संकोच आम्हालाही जाणवत होता पण त्यावेळी आम्ही दोघेही इतके धास्तावलेलो होतो की कधी एकदाचं हे लग्न शांतपणे पार पडतं याची आम्ही वाट पाहत होतो लग्नाविधीनंतर माझ्यासाठी बनवून आणलेली अंगठी बोटात घालताना त्यांचा बांध फुटला व माझ्या हातात हात घेऊन त्या रडू लागल्या अंजलीची नीट काळजी घ्या असं त्या मल्याळममध्ये सांगत होत्या आणि तेव्हा त्यांचा झालेला केवेळवाणा चेहरा आज देखील माझ्या डोरासमोरून जात नाही भाषेचा अडसर आपल्याला लोकांपासून किती दूर नेतो याचा मला प्रथमच प्रत्यय आला त्यांची ती अवस्था पाहून माझ्या आईला देखील रडायला आले व त्या दोघी हातात हात धरून एकमेकींचं सांत्वन करू लागल्या आजही लग्नाचा फोटो पाहताना त्यांचा मला अंगठी घालत असतानाच हा फोटो पाहिला की त्यांचा त्या हाताचा उबदार स्पर्श आठवतो हो लग्नानंतर वर्षभराने स्वतःच्या मुलीच्या बाळंतपणासाठी त्या परत पुण्याला येणार होत्या माझ्या आईनेच अंजली मार्फत त्यांना आग्रहाने बोलवून घेतले होते स्टेशनवर त्यांना घ्यायला मी गेलो होतो पुन्हा तेच फक्त भेटल्यावर हातात हात प्रवास कसा झाला रिझर्वेशनला काही प्रॉब्लेम झाला नाही ना हे ना, सगळं विचारायचं होतं पण विचारणार कसं घरी आल्यानंतर अंजलीकडूनच त्यांची हालहवाल समजली येताना त्या भरपूर सामान घेऊन आल्या होत्या बाळासाठी निरनिराळं तेल काढे कपडे याबरोबरच बागेतली फणस अननस नारळं या सगळ्यांनी पिशव्या गच्च भरलेल्या होत्या अजून डिलिव्हरीला दहा पंधरा दिवस बाकी होते त्या घरात त्या जमेल तशी मदत करत आम्ही सगळे गप्पा मारत बसलो की काही समजत नसेल तरी बसून राहत अंजली त्यांना भाषांतर करून सांगत असे पण तिलाही त्या अवस्थेत फारसं बोलवत नसे पण आम्ही त्यांच्यासमोर बोलत असताना एक नियम केला होता शक्यतो विनोदी विषय काढून फार जोरजोरात हसायचं नाही नाहीतर होतं काय की भाषा न समजणाऱ्या माणसाला वाटतं की आपण सगळे त्यालाच हसत आहोत याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे पूर्वी अंजली आणि तिची मैत्रीण भेटल्या की मल्याळममध्ये गप्पा मारत बसत आणि मी शांतपणे उभा राहत असे पण मध्येच त्या हसल्या की वाटायचं की आपल्यालाच हसत आहेत आम्ही जेवताना शांतपणे आणि मोजकत जेवत रोजच्या आहारात मासे खाण्याची त्यांना सवय आणि माझ्या सदाशी पेठी आईला मासे नाव काढलं तरी नाकाला पदर पण आम्मांची काही तक्रार नसे आळूची भाजी पिठलं वांग्याचं भरीत चिंचेचं पंचामृत असे आयुष्यात कधीही न पाहिलेले पदार्थ त्या आवडीने खात असत इतकंच नाही तर माझ्या आईजवळ उभ्या राहून तो पदार्थ कसा करतात हे उत्साहाने पाहत असत आम्मांचं आणि माझ्या आईचं नातं म्हणजे एक मजाच आहे एकही शब्द न बोलता फक्त खुण्याने बोलत असतात शांतपणे शेवटी ती शांतता असह्य होऊन आई त्यांच्याशी मराठीतच बोलायला सुरुवात करते व त्या देखील त्यावर माना डोलावतात दोन मार्च दोन हजार एक डिलिव्हरीचा दिवस उजाडला इलेक्टिव सीझर करायचे ठरले होते अंजली ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत आम्ही सगळे शांत राहिलो पण नंतर सगळ्यांनाच टेन्शन आले स्वतः डॉक्टर असून देखील नाही नाही त्या शंका माझ्या मनात येत भेटायला आलेले मित्र नातेवाईक धीर वाढवत होते जरा कुणाशी गप्पा मारल्या की मनावरचा ताण कमी होत असे पण त्या वातावरणात कुणाशीच संवाद न साधू शकणारा अम्मा मात्र अगदीच एकट्या पडल्या होत्या माझ्या आईचा हात हातात धरून त्या अखंडपणे भरून येणारे डोळे पुसत होत्या घड्याचा काटा जणू पुढे जाता जात नव्हता शेवटी ती वेळ आली बाळाचं पहिलं रडणं नर्सच्या हातात गुटगुटीत बाळ डॉक्टर अभिनंदन मुलगा झाला हॉस्पिटलमध्ये आहे हे विसरून सगळ्यांनी जल्लोष केला बाळाला घेतल्यानंतर आम्मांच्या डोळ्यात आश्रूंनी गर्दी केली त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता दुपारी त्यांनी त्यांच्या प्रथेनुसार सोन्याची अंगठी उघडलेला मध आजोबांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या हातातून बाळाला चाटवली त्यानंतरचा एक दीड महिना त्या ज्या झपाट्याने काम करत होत्या ते पाहून आम्ही थक्कच झालो बाळाची स्वच्छता मालिश आंघोळ सगळं हो त्या न कंटाळता करीत होत्या रात्री अपरात्री उठून रडणारं बाळ फक्त त्यांच्याच थोपट्यांनी शांत होत असे मधूनच एखाद दिवस केरळची आठवण आली की त्या जरा उदास दिसत आमचे सर्व नातेवाईक घरातील कामाची माणसे या सर्वांना त्यांनी जीव लावला होता गंमत म्हणजे त्या थोडं थोडं मराठी देखील बोलू लागल्या एखादं वाक्य मराठीत बोलत आणि मग स्वतःशीच हसत दोन महिन्यानंतर त्यांचा परत जाण्याचा दिवस उजाडला रेल्वेच्या खिडकीतून हात बाहेर काढून त्या माझा हात गाडी सुटेपर्यंत धरून बसल्या होत्या नीट मजेत राहा हेच तो स्पर्श सांगत होता त्यानंतरचे काही दिवस रडणाऱ्या बाळाला शांत करणे हे काम आम्हाला फारच अवघड जात होते अधूनमधून त्या फोन करीत व बाळाचा आवाज ऐकला की रडायला लागत दिवस जात होते दोन वर्षानंतर अंजली दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिले परत तेच मी स्टेशनवर आम्हा आल्या आणि त्याच खुणा तोच हातांचा उबदार स्पर्श स्टेशनवरून घरी येईपर्यंत अम्मांना कधी एकदा मी आदित्यला भेटते आणि जवळ घेते असं झालं होतं घरी पोहोचलो आदित्य झोपलेला होता त्यांनी फक्त त्याच्या केसातून हात फिरवला व त्याच्या शेजारी झोपल्या सकाळ झाली कधीही रडत न उठणार आदित्य त्या दिवशी रडतच बाहेर आला व मागोमाग अम्मा मोनू मोनू म्हणत धावत आल्या उठल्यानंतर शेजारी कोणीतरी अनोळखी व्यक्ती पाहून तो घाबरला वरडू लागला नंतर तो त्यांच्याकडे जायलाच तयार होत नव्हता आम्ही त्याला मोनू इवडवा असं म्हणून बोलवत होत्या आम्ही सगळे त्याला समजावून सांगत होतो पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता मला व अंजलीला या सर्व प्रकाराचे फार वाईट वाटले व थोडस अपराधी देखील वाटत होतं माझीही नाराजी व अपराधी भावना मी अंजली मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवली त्यावर अम्मांनी मला मल्याळममध्ये मोठी चिठ्ठी लिहिली ज्याचे वाचन अंजलीने केले त्यांनी लिहिले अमित आदित्य माझ्याजवळ येत नाही याचे फार वाईट वाटून घेऊ नकोस तुला जसे याविषयी अपराधी वाटते तसेच मला देखील सणावाराला तुमचे कोड कौतुक करता येत नाही याविषयी वाईट वाटते पण आपला ऋणानुबंध जुळल्यापासून मला एक गोष्ट लक्षात आली स्पर्श बोलतात सुद्धा तुमच्या लग्नाच्या वेळी मी काहीशा नाराजीनेच आलेले होते तुला न पाहताच तुझ्याविषयी मनात पूर्वग्रह घेऊन आलेले होते पण लग्नात तुला अंगठी घालताना झालेला स्पर्श माझी सगळी काळजी मिटवून गेला आपली मुलगी या घरात सुखाने राहील याविषयी चिंता उरली नाही एक गंमत तुझ्या लक्षात आली का दिवसा माझ्याकडे न येणारा आदित्य रात्री मात्र माझी बोट मुठीत धरून झोपतो ही सगळी स्पर्शाचीच तर जादू आहे आदित्यला थोडा वेळ दे आणि मग बघ आणि खरंच तसं झालं आम्ही करीत तो दोन चार दिवसातच त्यांच्या मागे फिरू लागला आंघोळ कपडे घालणे जेवण झोपणे हे सगळं त्यांच्याकडून करून घेऊ लागला आम्ही देखील सगळं हौशीने व उत्साहने करत होत्या त्याला थोडंफार मल्याळम देखील शिकवत आता आपली छोटी ताई येणार आहे असं ते त्याला सांगत तर माझी आई व अंजली छोटा दादाच येणार असं मजेत म्हणत शेवटी अम्मा व आदित्य एकीकडे ताई येणार व आई आणि अंजली दुसरीकडे दादाच येणार अशी एक गमतीची पैज लागली दोन मार्च दोन हजार तीन तीच तारीख तोच प्रसंग तेच हॉस्पिटल सगळं तेच आदित्य आम्मांच्या कडेवरच होता आज आपली छोटी ताई येणार म्हणून तो खुश होता आणि त्याचा देखील वाढदिवस त्याच दिवशी असल्यामुळे स्वतःचे कौतुक करून घेत होता सीजरची वेळ थोडं टेन्शन भीती घड्याचा न सरकणारा काटा बाळाचं रडणं थिएटरच्या दारात नर्स डॉक्टर अभिनंदन मुलगी झाली आम्ही सगळे खुश झालो माझी आई हसली त्यामुळे आपण पैस हरलो असे आदित्य आणि आम्हांना वाटले कारण मुलगी झाली हे मराठीत सांगितलेले त्या दोघांनाही समजले नाही पण जेव्हा आपण जिंकलो हे समजलं तेव्हा ते जोरात ओरडले नंगल जयेशू आम्ही जिंकलो ते पाहून आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले आणि डोळ्यात आनंद आश्रू खरंच प्रत्येक वेळी भावना समजण्यासाठी फक्त शब्दातूनच संवाद साधणं गरजेचं असतं का